पहा राम जन्मला राजकुमार म्हणून चांगलं नशीब घेऊन त्याला उत्तम शिक्षण मिळालं त्यावेळी जे मिळत असे ते आणि त्याचा राज्याभिषेक झाला राजा म्हणून सर्व काही छान होतं. लहान वयातच सुंदर राजकुमारीशी लग्नही होतं. नंतर अशी काही राजकीय परिस्थिती तयार होते जिथे त्याला वनवासात पाठवलं जातं त्याच्या नववधू सोबत. ती काही आदिवासी स्त्री नाहीये, ती राजकुमारी आहे. ती काही जंगलात राहण्यासाठी बनली नव्हती. कदाचित तुमच्या रामानंद सागरच्या टीव्ही शो मध्ये पाहिलेले राम सीता असं सगळं करत असतील म्हणून तुम्हाला वाटलं ओ ते एका सफारीवर होते. नाही, ती एक शिक्षा आहे. मी काय सांगतोय हे जर तुम्हाला कळत नसेल, जर आम्ही सोडलं तुम्हाला 3 आठवडे जंगलात, तुम्हाला तिथे जगून दाखवायचंय स्वतःहून, विश्वास ठेवा 3 आठवड्यांनंतर जेव्हा तुम्ही बाहेर याल आपण तुम्हाला ओळखूच शकणार नाही. असे दिसाल तुम्ही, खास करून तुम्हा महिलांना सांगतोय, कारण सीता गेली होती म्हणून तुम्हाला सांगतोय. तुमची अवस्था अशी होईल की तुम्ही ओळखू पण येणार नाही. जेव्हा कधीही मी बऱ्याच आठवड्यांसाठी जंगलात फिरायला जाऊन घरी यायचो तेव्हा माझे पालक सुद्धा मला ओळखायचे नाहीत. डोक्यापासून पायापर्यंत कीटक चावलेले, बरं का? तुम्ही असे होऊन जाल 3 ते 4 आठवड्यात, ते खूप अवघड असतं, ते सोपं नाही. तर त्या दोघांना पाठवलं गेलं वनवासात आणि म्हणून त्यांचा भाऊ फक्त त्यांना मदत करण्यासाठी सोबत गेला. हे कमी होतं की काय म्हणून श्रीलंकेचे लोक आले आणि त्याच्या बायकोला घेऊन गेले. शेवटी तो राजा होता, कोणीतरी त्याची बायको घेऊन गेलं. ह्यावर त्याने कोणता तरी स्थानिक पर्याय शोधला असता स्वतःसाठी, पण तो तसा नव्हता. त्याचं त्याच्या पत्नीवर प्रेम होतं. प्रेम इतकं की चालत 2700 किलोमीटर दक्षिणेला, चालत ना की उडत, चालत गेला. रावण विमानाने गेला, राम चालत गेला, हो की नाही? 2700 किलोमीटर चालत खाली दक्षिणेकडे, ती कुठे ते माहीत नसताना. त्याचं खरोखर किती प्रेम असेल तिच्यावर असं काही करण्यासाठी, नाही का? मग तो तिथे जातो, मग त्याला कळतं ती कुठे. त्यांना समुद्र पार करायचंय, त्यासाठी त्यांना पूल बांधायचंय आणि आता सिद्ध झालंय की तिथे तो पूल आहे. मग ते ओलांडून जातात, लढतात, एक सुंदर शहर जाळून टाकतात, अनेक लोकांना मारतात, त्याचे बरेच लोक मारले जातात. कसं तरी त्याची पत्नी परत मिळवतो आणि तिला घेऊन परत घरी येतो. आता ती गर्भवती आहे. सोनोग्राम नाही, त्याला माहीत नाही की तिच्या पोटात मुलं आहेत की मुली आहेत की मुलगा की मुलगी, कारण हे एका राजासाठी महत्वाचं आहे. सम्राटासाठी हे जाणणं महत्वाचं आहे की ती मुलांना की मुलींना की कोणाला जन्म देते, पण त्याला हे माहीत नाहीये. परत काही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि त्याला तिला जंगलात पाठवावं लागतं पुन्हा एकदा, पूर्ण गर्भवती स्त्री. आणि नाट्य चालू राहत. ह्या दरम्यान तो राज्य करतोय, पुन्हा लग्न न करता किंवा दुसरीकडे न गुंतता किंवा तसं काहीही न करता तो फक्त राज्य करतोय. आणि मग एक परिस्थिती येते. पहा, कोणाच्याही आयुष्यातली घडणारी खरोखर भयानक घटना म्हणजे कळत किंवा नकळत स्वतःच्या मुलाचा जीव घेणं. हे सर्वात भयानक गोष्ट आहे तुम्ही स्वतः बरोबर करू शकणारी, नाही का? त्याने जवळपास स्वतःच्याच मुलांना मारलं. त्याने स्वतःच्याच मुलांना मारण्याचा जोरदार प्रयत्न केला हे न जाणता की ती त्याचीच मुलं आहेत. सुदैवाने तसं झालं नाही, नाहीतर त्याने त्यांना ठार केलं असतं. आणि मग सीता मरण पावते त्याला कधीही न पाहत जंगलातच एकटी. मी विचारतोय तुम्ही ह्याला यशस्वी आयुष्य म्हणाल का? नाही, पण आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो, कारण जेव्हा हे सर्व नाट्य त्याच्या वैयक्तिक जीवनात घडत होतं, बहुतेक लोकांसाठी वैयक्तिक जीवनात जर ह्यापैकी एक जरी घटना घडली तरी ते कोलमडून जातील. जेव्हा सातत्याने अनर्थ त्याच्या आयुष्यात घडत होते तो माणूस कधी रागावला नाही, निराश झाला नाही, द्वेषपूर्ण नाही, तो संतुलित राहिला. त्याने त्याची अपेक्षित कर्तव्य पार पाडली. इतकं की जेव्हा आपण ह्या देशात आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होतो, जेव्हा स्वातंत्र्य लढा चालू होता,
त्यावेळी जेव्हा आपण आदर्श प्रशासन म्हणायचो तेव्हा आपण म्हणायचो रामराज्य, हो ना? रामराज्य म्हणजे ते लोकांसाठी चांगलं होतं, रामासाठी नक्कीच चांगलं नव्हतं, हो ना? भयंकर काळ होता त्याच्यासाठी, जग त्याच्यासोबत काहीही करो तरी तो त्याच्याकडून होणारं सर्वोत्तम करत होता. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी हेच ते स्वातंत्र्य आहे जे त्याच्यात आहे की जगाने तुमच्या दिशेने काहीही फेकलं तरी तुमच्याकडून होणारं सर्वोत्तम तुम्ही करताय तुमच्या आजूबाजूला सगळ्यासोबत. इतकं की 6000 वर्षांनंतर जर आपण आदर्श प्रशासन म्हणालो तर आजही आपण म्हणतो रामराज्य, कारण आपलं जीवन म्हणजे हेच आहे. जर आपण असा विचार करत असलो की चांगल्या गोष्टीच माझ्याकडे आल्या पाहिजेत तर आपण मोठ्या गोष्टी करणार नाही. आकलनासंदर्भात किंवा कृतीत काहीही येवो, मी त्या गोष्टीला एका सुंदर शक्यतेमध्ये बदलीन. जर असं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन ह्या जगात काय हवं ते करू शकाल. तर आपण ह्या गुणापुढे नतमस्तक होतोय की बाह्य परिस्थिती ह्या लोकांवर राज्य करू शकत नाही. बाह्य परिस्थितीने त्यांच्यासोबत अनेक गोष्टी केल्या पण त्या ठरवू शकल्या नाहीत की ते कोण असावेत, ते कोण असावेत हे त्यांनी स्वतःच ठरवलं.